आणि आता महत्वाच्या बातम्या आपण पाहूया. फडणवीसांकडे देशमुखांच्या कोणत्या क्लिप आहेत त्या बाहेर काढाव्यात, सामनातून फडणवीसांना प्रति आव्हान, तर क्लिप्सवरून ब्लॅकमेल करणं हाच भाजपचा जोडधंदा, सामनातून टीका. महायुतीचे तीन बडे नेते आज राजधानी दिल्लीत, शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची आज शहांसोबत रात्री बैठक. बैठकीमध्ये विधानसभा निवडणूक आणि जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता. दिल्लीमध्ये नीती आयोगाच्या बैठकीदरम्यान वाद. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बैठक सोडून बाहेर पडल्या. बोलायला फक्त 5 मिनिटं वेळ दिला, बोलताना माईक बंद करण्यात आला, ममता बॅनर्जी यांचा आरोप. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सोमवारी सुनावणीची शक्यता. सोमवारी ठाकरे गटाच्या वकिलांकडून प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये मेन्शन केलं जाणार, तर अपात्रता प्रकरण कॉम्प्युटरवर 3 तारखेला लिस्टेड. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर कार्यकर्त्यांची गर्दी, तर सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून ठाकरेंना सोयाबीनची सुद्धा माळ भेट. राहुल गांधींकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ठाकरेंना फोन करून राहुल गांधी यांच्याकडून शुभेच्छा. काँग्रेस आमदार असलम शेख आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा. मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुंबईमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील ठाकरेंचा बॅनर चर्चेत. संघर्ष के दिन लंबे है पर हमारे हौसले भी बुलंद है, बॅनरवर उल्लेख. राज्यपाल नियुक्त आमदार देताना भाजपची नवी रणनीती. भाजपचा आमदार नसलेल्या जिल्ह्यामध्ये निष्ठावंतांना संधी मिळणार, सूत्रांची माहिती. पालघर, रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये भाजपचा आमदार नाही. नवी मुंबईतील बेलापूर परिसरामध्ये 3 मजली इमारत कोसळली. पहाटे 4:30 इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 52 जणांना बाहेर काढण्यात यश, तर 2 जणांचा मृत्यू. बेलापूरमध्ये इमारत दुर्घटनेमधील पीडितांना तातडीची मदत उपलब्ध करून द्या, मुख्यमंत्री शिंदेंचे नवी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना. नवी मुंबई इमारत दुर्घटना प्रकरणामधील दोषींवर कठोर कारवाई करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना आदेश. कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका कायम. पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी 47 फूट 5 इंचांवर पोहोचली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूर मलकापूर जवळच्या कडवी नदीला पूर. गोळसवडे, मुसलमानवाडी आणि जावळी गावाचा संपर्क तुटला. चांदोली गावातील साखो पाण्याखाली गेला, 100 घरांचा संपर्क तुटला. कोल्हापूरला पुराचा वेढा. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबेवाडी गावाजवळ पुराचं पाणी. एनडीआरएफ पथकाकडून पूरस्थितीची पाहणी. कोल्हापूरच्या कुरुंदवाड नृसिंहवाडीमध्ये पुराचं पाणी. शिरोळमधील 60 गावं, 2 शहरांना महापुराचा फटका. पूरग्रस्तांचं स्थलांतर सुरू. सांगलीमधील पूरस्थितीची ड्रोन दृश्य. सांगलीच्या पूरस्थितीची लष्करी जवानांकडून पाहणी. लष्कराच्या तुकडीकडून सांगलीमध्ये मदत कार्य सुरू. सांगलीमध्ये वाळवा तालुक्यामधील कणेगाव भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा. खबरदारी म्हणून नागरिकांचं स्थलांतर. पुण्यामध्ये महिनाभराचा पाऊस अवघ्या 5 दिवसांमध्ये पडला. जुलै महिन्याची पावसाची सरासरी 5 दिवसांमध्ये भरून निघाली. पुणे शहरामध्ये 21 ते 25 जुलैच्या दरम्यान तब्बल 222.5 मिलीमीटर पावसाची नोंद. पुण्यातील लवासा सिटीमध्ये सलग 3र्या दिवशी सुद्धा प्रशासनाकडून शोधकार्य सुरूच. दरड कोसळून 3 बंगले दरडीखाली गाडले गेल्याची घटना घडली होती.